नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. आज आपण शाकंभरी पौर्णिमा म्हणजे मार्गशीर्ष महिना संपला आणि पौष महिना सुरू झाला ही जी पौर्णिमा येणारी पौर्णिमा आहे या पौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती घेऊया. शाकंभरी हे एका देवीचं नाव आहे. बनशंकरी असं देखील या देवीला म्हणतात. कर्नाटक जिल्ह्यामधल्या बदाम या गावी या देवीची मूर्ती आहे. या देवीचं भव्य मंदिर आहे. देशस्थ ऋग्वेदीय ब्राह्मणांची ही कुलदेवी आहे. या शाकंभरी पौर्णिमेला महत्त्व कशाचं आहे तर या देवीचं. आणि ही देवी कोणाचं रूप आहे तर ही अन्नपूर्णेचं रूप आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ही या भाज्यांचं रूप आहे. या देवीला सगळ्या भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते. म्हणजे बघायला गेलं तर ही कृषी देवता झाली नाही का? आपल्याकडे निसर्गामध्ये आढळणाऱ्या अनेक देवदेवता ज्या आहेत, निसर्गामध्ये आढळणाऱ्या अनेक शक्ती ज्या आहेत, यांना आपण देवता स्वरूप मानलं आणि त्यांची उपासना करायला सुरुवात केली. निसर्गामध्ये असलेली पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, यांनाच वेदकालामध्ये देवता मानलं जायचं आणि तेच खरं होतं. आता आम्हाला समजण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना रूपकात्मक आणलं. मग ते दशावतारामध्ये आणलं असेल, मूर्ती स्वरूपात आणलं असेल, सगुण रूपामध्ये आणलं, कारण आम्हाला ते समजायला सोपं जावं. वाटचाल सगुणापासून निर्गुणापर्यंत आहे. ते अदृश्य तत्त्व जे आहे, जे तत्त्व माझ्यात भरलेलं आहे, ते चराचरामध्ये आहे हे समजून घेण्यासाठी या देवतांची स्थापना केलेली आहे. शाकंभरी देवीची ही जी काही नवरात्र आहे, हे नवरात्र सुरू झालेलं आहे. आणि या शाकंभरी पौर्णिमेला ह्या भाज्यांचं महत्त्व आपण या निमित्ताने लक्षात घेऊया. आज ज्या काही भाज्या तयार केल्या जातात ह्या सगळ्या कृत्रिम खतांवर पिकवल्या जातात. हे अत्यंत विष आहे. माझ्या या मातीला देखील हे विष विषमय करून टाकतं आहे. त्यातनं निर्माण होणारं जे उत्पादन आहे किंवा त्यातले जे काही छोटे छोटे किडे आहेत किंवा जे निसर्गाने एकमेकांच्या पूरक आहारासाठी तयार केलेले आहेत यांना देखील आपण या रासायनिक खतांनी मारून टाकतो आहे. म्हणजे निसर्गाचं चक्र देखील बिघडवून टाकतो आहे. जीवनचक्र बिघडलं, जीवन साखळी जी आहे ही सगळी तुटून जाते आणि मग कुठेतरी अव्यवस्था निर्माण व्हायला लागली की निसर्गाचा प्रकोप कुठून ना कुठून तरी कोरोनाच्या रूपात का होईना तो प्रकट होणारच आहे. आणि एकाच वेळेला हा चाललेला सगळा विध्वंस बघितला की असं वाटतं की या पृथ्वी मातेला कोणीतरी वाचवणं आवश्यक आहे आणि यासाठी ह्या शाकंभरी देवीची मदत आपल्याला घ्यावी लागते. शाकंभरी पौर्णिमा ही यासाठीच आपल्याला जाणून घ्यायची आहे की या भाज्यांमध्ये जे काही दोष आहेत निर्माण झालेले, जे आपण निर्माण केलेले आहेत, निसर्ग दोष कधीच निर्माण करत नाही. निसर्गामध्ये आपण असमतोल निर्माण केला की मग आपण आपल्यालाच आपल्या काय म्हणूया, आपण आ बैल मुझे मार किंवा आपणच संकट ओढवून घेतल्यासारखं असतं. आपण खात असलेल्या भाज्या ह्या भाज्या निर्दोष आहेत का, खताशिवाय म्हणजे सेंद्रिय पद्धतीने तयार केल्यात का, यांचा एकदा पुन्हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी आम्हाला आठवतं आहे, पूर्वी मी मुळा, लालभाजी, पालक, माठ ह्या भाज्या जेव्हा खात होतो तेव्हा त्या भाज्यांची जी पानं असायची ही पानं किडीने खाल्लेली असायची. म्हणजे त्या झाडांवर कीड असायची. परंतु आज पेस्टिसाईडचा वापर एवढा झालेला आहे की एक कीड औषधाला देखील मिळणार नाही हो. मग ही औषध होतं का कीड? हो, हे औषध होतं. एखादी भाजी निर्विष आहे की सविष आहे हे ओळखणार कसं? मी तर असं म्हणतो की ज्या फ्लॉवरमध्ये कीड आहे, ज्या वांग्यामध्ये कीड आहे, ती वांगी चांगली, तो फ्लॉवर चांगला, ती पानं चांगली ज्याची पानं किड्यांनी खाल्लेली आहेत. म्हणजे आपण निश्चित समजावं की या कोणत्याही भाजीवर किंवा या पानांवर कोणतंही रासायनिक प्रतिजैविक टाकलेलं नाही आहे, मारलेलं नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या निसर्गामध्ये असलेल्या या किड्यांनी या पानांचा आणि त्या फ्लॉवरचा आस्वाद घेतला आणि म्हणून ते जिवंत राहू शकले. ते जिवंत राहत आहेत तर मला देखील ती भाजी जिवंत ठेवायला निश्चित मदत करणार आहे. रासायनिक खतापासून लांब जाऊन सेंद्रिय पालेभाज्या ज्या पद्धतीने तयार केल्या जातात त्या दुकानदारांना गाठा, त्या भाजीवाल्यांना भेटा. यापेक्षा सगळ्यात सुंदर आपण आपल्या घरात आपल्याला जी हवी ती भाजी तयार करून घ्यावी. तसं बघायला गेलं तर पालेभाजी ही शरीराला किती आवश्यक आहे? फार आवश्यक नाही. आत्ताचं पाश्चात्य विज्ञान असं सांगतं की रोज पालेभाजी खा. सॅलेड तर एवढ्या बाऊलमधनंच आपल्याकडे यायला लागलेला आहे. परंतु ज्यांच्या जेवणामध्ये रोज मसाल्याचे पदार्थ असतात, ज्यांच्या जेवणामध्ये रोज फळभाज्या असतात, कंदभाज्या असतात, मसाल्याचे पदार्थ असतात, सालीसकट काही धान्य वापरली जातात, त्यांना ह्या पालेभाज्यांची काही गरजच नाही आहे. हे पालेभाज्या खरं तर निकृष्ट चवीच्या आहेत आणि त्यांना खरंच आवडतही नाही आहेत, त्या मुलांना पण आवडत नाही आहेत. आम्ही अगदी बळेबळेच त्या मुलांना भरवतो आहे, मग तो पालक असेल, माठ असेल किंवा शेपू असेल किंवा आणखीन काही असेल. कढीपत्ता हा पालाच झाला, परंतु तो केवढा घालायचा असतो? तेवढाच पुरतो.
कोथिंबीर घालायची पण कोथिंबीरीचीच भाजी करणं हा अन्याय आहे कोथिंबीरीवरचा. त्याचा नुसता फ्लेवर आला पाहिजे. एवढ्याच प्रमाणामध्ये ह्या पालेभाज्या घ्याव्यात किंवा ह्या पालेभाज्यांपासून काही तुम्हाला पराठेसारखे पदार्थ पकोडेसारखे पदार्थ जर तयार करता येत असेल हे जरूर करून खावेत. परंतु ते चवी बदलण्यासाठीच मुख्य व्यंजन म्हणून आपला भात आणि भाकरी हेच आहेत. आज हे सॅलेड तुमच्या मुख्य पक्वान्न म्हणून किंवा मुख्य जेवण म्हणून जेव्हा जागा घेतं तेव्हा तिथे रोगाला सुरुवात झालेली असते. पालेभाज्यांचं स्थान हे अत्यंत दुय्यम नाही तियम आहे एवढं लक्षात ठेवूया. कच्च्या पालेभाज्या कधीच खायच्या नाही आहेत, भाज्या ह्या शिजवून खायच्या आहेत. या निमित्ताने एक श्लोक सांगतो, स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाढ्यम नाती दोषलम. पालेभाज्या कशा खाव्यात याचा ग्रंथात वर्णन केलेला श्लोक आहे, वाघभट्टांनी सांगितलेला श्लोक आहे. स्विन्नम म्हणजे उकडून घ्या, निष्पीडित रसम म्हणजे उकडल्यानंतर त्यातला रस सगळा काढून फेकून द्या, आणि जो चोथा असतो हा चोथा स्नेहाढ्यम, स्नेह म्हणजे तेल, आढ्य म्हणजे भरपूर, भरपूर तेल त्याच्यावर घालावं आणि मग ते खाव्यात. मग न अतिदोषलम याचा अर्थ त्याही भाज्या थोडा दोष निर्माण करतातच आहेत. मग एवढा जर दोष या पालेभाज्यांमध्ये आमच्या ग्रंथकारांनी सांगितला आहे तर मी पालेभाजी खाल्लीच पाहिजे आणि माझ्या मुलांनी ती खाल्लीच पाहिजे, कारण पालक खाल्ल्यानंतर रक्त वाढतं हा नवीन शोध आयुर्वेदातला नाही. पालक खाऊन रक्त वाढतं परंतु जो पालक खाल्लेला पचला तरच रक्त वाढतं हे पूर्ण सत्य आहे. अर्धसत्यावर आपण विश्वास ठेवणारी मंडळी झालेली आहोत. पूर्ण सत्य काय आहे हे या शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेऊया. पालेभाज्या ह्या कच्च्या खायच्या ह्या जनावरांनी आणि शिजवून खायच्या, सुसंस्कृत करून खायच्या, त्याच्यात मसाले घालून तेल घालून खायच्या ह्या फक्त मनुष्यजन्मातच. धन्यवाद.